शासना जानरा आर्थी राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या आर्थिक विकास योजनेचा लाभ सातारच्या मयूर फडतरे या युवकानं घेतला आहे योजनेच्या उद्योगासह करत आहेत रोजगार निर्मिती राज्य सरकारच्या समाजातल्या तरुणांनी आत्मनिर्भर बनाव यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पुरवठा केला जात आहे या योजनेचा लाभ घेतला आहे सातारा जिल्ह्यातल्या जिहेगावच्या मयूर फडतरे या युवकानं शेतकरी कुटुंबातल्या मयूरनं आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता उद्योग क्षेत्रात भरारी घेण्याचं ठरवलं त्यानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास योजने अंतर्गत सुमारे तीस लाख रुपयांचं कर्ज घेऊन सातारा एमआयडीसी परिसरात श्री रामकृष्ण फूड्स नावाचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे ह्या क्षेत्रात याचं कारण की तरुणांना जॉब करण्यापेक्षा व्यवसायामध्ये पडलेलं कधीही चांगलं कारण की कसं शासनाच्या विविध स्कीम आहेत त्यांच्या अंतर्गत आपण सबसिडी पण घेऊ शकतो त्यासाठी आपण व्यवसाय पण करणं गरजेचं आहे एवढं शासन आपल्याला मदत करत आहे तरी आपल्याला ह्या योजनेतून आपल्याला तीस लाख रुपयाचं कर्ज मिळालं त्यातून आपल्याला सबसिडी पण एक दहा लाख रुपये मिळाली अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातर्फे आपल्याला याचाही लाभ मिळालेला आहे तसंच या, या उद्योगात त्याला त्रिशांत आढाव यांनीही साथ दिली आहे त्यांना मार्केटिंग क्षेत्रात अनुभव असल्यानं उद्योग गावोगावी आणि घरोघरी पोहोचवणं अधिक सोयीस्कर झालं आहे जर एक शेतकरी कुटुंबातील होतकरू मुलगा जर फरसाना फॅक्टरी चालू शकतो तर मग मी ते मी काही दोन हजार साली फरसाण मार्केटिंग करत होतो त्या त्याचा फायदा यांना व्हावा म्हणून त्यांनी मला विचारलं म्हणून मग मी त्यांना थोडंसं हातभार लावलेला आहे आता आताच मला मी आता खेडोफाडी जाऊन जा, भरपूर प्रत्येक घराघरात पोचवण्याचं काम आम्ही करतो आहे आमच्या मार्केटिंगच्या एक दोन तीन गाड्या आहेत त्या प्रत्येक रूटवर डेली रूटवर जातात तसंच आमचा महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही माल घालवतो आहे जसं चिपळूण रत्नागिरी महाड ह्या साईडला या कोकणातही आमचा माल जातो आहे तसंच त्या तसंच तसाच ह्या योजनेचा फायदा आम्हाला भरपूर प्रमाणात झाल्यामुळे आम्हाला हे प शक्य झालेलं आहे शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या अशा योजनांच्या मदतीनं सध्याचे तरुण नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बनत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा